नमस्कार, द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शनमध्ये आपण पाहतोय सिनेमा रिव्ह्यू। आजचा सिनेमा आहे केसरी। पहिलवानानं स्वतःच्या शरीराकडे नाही तर समोरच्याच्या नजरेत बघायचं असतं। कुस्ती जिंकायची असेल तर शक्तीपेक्षा युक्ती कामाची आहे हे सुजय डहाके दिग्दर्शित केसरी या सिनेमातून पाहायला मिळतं। सिनेमाच्या कथेविषयी बोलायचं झालं तर अत्यंत गरीब गवळ्याच्या घरातील पोराला कुस्ती खेळायची असते, पण त्याचा बाप काही त्याला कुस्ती खेळू देत नाही। त्याचं कारण काय तर ते तुम्ही सिनेमा पहा, कारण इथं सांगितलं तर सिनेमा पाहताना आनंद, उत्साह, साहस, शौर्य जे अनुभवायचं आहे ते तुम्हाला थिएटरमध्येच। वडिलांचा कडाडून विरोध असताना देखील तो बलराज नावाचा तो गवळ्याचा मुलगा एका आखाड्यात उतरतो, बक्षीस मिळवतो आणि त्याची महाराष्ट्र केसरी या मानाच्या स्पर्धेसाठी निवड झालेली असते। मग आता महाराष्ट्र केसरी जिंकायचं म्हणल्यावर आपल्याला कोणतरी कोच पाहिजे, वस्ताद पाहिजे, म्हणून ते एका तालमीत जातात। वस्तादांकडे जातो पण खुराकाचे पैसे नसल्यामुळं त्याला तिथं वस्तादाकडे प्रशिक्षण घेता येत नाही। मग तो एका गॅरेजवाल्या मेहमान नावाच्या वस्तादाकडे कुस्ती शिकतो। खरं म्हणजे मेहमान वस्ताद हा कुस्तीचे ॲक्च्युअल डाव न शिकवता वेगवेगळ्या माध्यमातून सराव करून घेतो। याचाही अनुभव काय आहे ते तुम्हाला पडद्यावरच चांगल्या पद्धतीने अनुभवता येईल। इकडं बलराजच्या आजोबाची इच्छा असते की त्यांच्या जमान्यात अधुरी राहिलेली महाराष्ट्र केसरी पटकावण्याची इच्छा नातवाकडून पूर्ण व्हावी आणि तसं संपूर्ण गाव त्यांच्या घराण्याला आपल्या गावचं नाव अगोदरच घालवल्यामुळं चिडवत असतात। पण मग ते गवळ्याचं पोर महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकतं का, चांदीची गदा त्याच्या खांद्यावर येते की आणखी दुसऱ्या कोणाकडे जाते, हे पाहण्याजोगी गोष्ट तुम्हाला चित्रपटगृहामध्ये जाऊनच अनुभवावी लागेल। उत्तम लेखन, सुजय डहाकेचं उत्कृष्ट दिग्दर्शन, महेश मांजरेकर यांनी मेहमान वस्तादाची भूमिका चांगली केली आहे। पण सिनेमा शूटिंगच्या वेळी वस्तादाचा फिटनेस असतो तसा मेंटेन केला असता तर ते आणखी पात्राला सहजता प्राप्त झाली असती। प्रमुख भूमिकेत विराट मडके यांनी काटक शरीराचा पहलवान चांगला उठवला आहे। सिनेमात रोमॅन्टिक रिलीफ म्हणून रूपा बोरगावकर हिने नक्कीच तिच्या अपिअरन्समधून रिलीफ दिला आहे, पण तिच्याही पेहरावाकडं दिग्दर्शकांनी थोडं लक्ष द्यायला हवं होतं, कारण तिने केलेली वेशभूषा ही 2019-20 वाटत नाही। सिनेमा जर तुमचा 2018-19-20 या कालखंडातला आहे तर तिने जी परिधान केलेली वेशभूषा आहे ती या कालखंडातली अजिबात वाटत नाही। त्याच्यामध्ये चोळी आणि काही परकर घालून फिरतात तशा पद्धतीचं दाखवलेलं आहे, ते काय आज कुणीही परिधान करून फिरत नाहीत। म्हणजे साधारणपणे आजच्या कालखंडात ज्या ड्रेस घालून मुली गावाकडं वावरतात तसं दाखवलं असतं तर ते आणखी साजेसं झालं असतं। विक्रम गोखलेंनी आजोबाची तर मोहन जोशींनी खलनायकाची भूमिका चांगलीच केली आहे। उमेश जगताप आणि इतर सर्वच कलाकारांनी चांगली भूमिका केली आहे। असं असलं तरी नामदाराच्या भूमिकेत असलेले प्रतिस्पर्ध्याचे वडील यांचं पात्र म्हणजेच मोहन जोशी अचानक ओढून ताणून तयार केलेलं पात्र असं वाटतं। सुरुवातीला त्यांची पार्श्वभूमी सिनेमात येत नाही, पण मुख्य पात्राला संघर्ष असावा म्हणून याच उद्देशाने अचानक मोहन जोशी यांचं निगेटिव्ह कॅरेक्टर येतं, जे खरं म्हणजे अगोदरच कुठेतरी एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे होतं असं वाटतं। बाकी प्रवीण तरडे यांची भूमिका छोटीच आहे, पण रेसलिंग कोच अर्थात परंतु वस्तादाला वाटावी तशी वेशभूषा आणि केशभूषा जाणवत नाही किंवा वस्तादांची जी देहबोली असते ते त्यांच्यात दिसत नाही। त्यांनी आपल्या पात्राच्या लुकला साजेसा बदल केलेला दिसत नाही। प्रवीण तरडे वस्ताद कमी आणि प्रवीण तरडेच जास्त दिसतात। बाकी सिनेमा चांगला झाला आहे। सामान्य पहिलवानांना आणि प्रेक्षकांना सिनेमा भावतो। कुठं कुठं भावनिक दृश्यांमधून सिनेमा पाहताना अलगद डोळे पाणवतात। क्वचित ठिकाणी कॉमिक रिलीफ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बॅकग्राऊंड साऊंडवर आणखी चांगलं काम करता आलं असतं। यात गाणी आहेत पण लगेच ते काळजात घर करून प्रेक्षकांच्या ओठावर येतील अशी नाही वाटत। सिनेमा हा स्पोर्ट ड्रामा असल्यामुळं यात उत्कंठा, शौर्य याचबरोबर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गोष्टींलाही स्पर्श करतो। शेवटी केसरी हा सिनेमा सराव होता, आपल्या भाषेत ट्रेलर म्हणूयात, कारण शेवटच्या फ्रेमनंतर हिंद केसरी 2021 असं टायटल येतं। याचाच अर्थ की दुसरा भाग हिंद केसरी आपल्याला 2021 पाहायला मिळेल असा अंदाज आहेच।